त्यांच्या घरी जाऊन वाजत गाजत जाऊन त्यांचा मी केलेला सत्कार माघार घेणार. अरे पवार घराण्यासारख्याला टक्कर दिलीच. जास्त आनंद मी विधान परिषदेवर गेलो ना त्याचा नाही झाला. सगळ्यात जास्त आनंद मला मी बारामतीचा प्रभारी झालो ना ज्या दिवशी त्या दिवशी झाला. फॉर अमेठी बेफॉर बारामती. आम्ही अमेठी जिंकू शकतो तर बारामती. बारामतीला गेलोय. आत्ता पवार फॅमिलीचा काउंटडाऊन सुरू आहे. पडळकर माझा कार्यकर्ता काही करते. दोघं बरोबर फिरल्याने 2024 ची निवडणूक काही बिनविरोध होणार नाही. राम शिंदे स्वतःला प्रूव्ह करणारा माणूस आहे. दुसऱ्याला दाबत मोठा झालेला माणूस नाही आहे. नमस्कार. लेट्सअप सभा या कार्यक्रमामध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपल्यासोबत आहेत भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री माननीय राम शिंदे साहेब. त्यांच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा आढावा, यापुढील भविष्यातली सगळी त्यांची वाटचाल आणि त्यांच्या राजकीय कारकिर्दीतील गाजलेले किस्से यांचा सगळा आढावा आपण थोडक्या काही वेळामध्ये घेणार आहोत. शिंदे साहेब, आपलं लेट्सअपमध्ये स्वागत. नमस्ते सर. आता जेव्हा तुम्ही आता आमदार झाला पुन्हा विधान परिषदेचे, आता मंत्रिमंडळाचा विस्तार असा काही जो प्रलंबित आहे, तर त्याच्यामध्ये कर्जत आणि जामखेडला पुन्हा संधी मिळू शकते का, तुम्हाला काय वाटतं? एकूणच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेला जनादेश मिळाला. बर. परंतु त्या जनादेशाचा अवमान करत अनैसर्गिक सरकार या राज्यामध्ये स्थापन झालं आणि साहजिकच दोन भिन्न तीन भिन्न पक्षाची जी काम करण्याची मोडस अपेंटिस आहे ते कुठलंही मिनिमम प्रोग्राम नसताना भिन्न विचाराचे होते. म्हणून जनादेशाचा अनादर करून अनैसर्गिक सरकार राज्यामध्ये आलं आणि त्या पद्धतीनं हे 2.5 वर्षामध्ये सरकार कोसळलं. परंतु देशभराच्या राजकीय इतिहासामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बंड झालं. हे बंड असं झालं की अनेक बंड पाहिली असतील की आपण एकमेकाच्या विरोधात झाली, परंतु स्वतःच्याच नेतृत्वावरती अविश्वास दाखत 2/3 जास्त बहुमताने स्वतःच्या पक्षाचे आमदार फुटणं हा या लोकशाहीच्या देशातील सर्वात मोठा प्रसंग महाराष्ट्राने पाहिला. आणि मूळ भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना विचाराचं सरकार आज राज्यामध्ये एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वामध्ये आलेलं आहे. आणि म्हणून हा खऱ्या अर्थानं जनादेशाचा आदर करत हे सरकार आलेलं आहे. आणि त्यामुळं लोकांच्या मनातली कामं आणि लोकांच्या आशा आकांक्षा आणि अपेक्षा पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून सर्वतोपरी नेतृत्व प्रयत्न करत आहे. त्याचं जनतेमध्ये देखील प्रतिबिंब उमटताना आपल्याला अलीकडच्या कालखंडामध्ये दिसत आहे. आणि गेल्या 2.5 वर्षात सरकार होतं की नव्हतं अशा प्रकारचं चित्र गेल्या 2.5 वर्षामध्ये आपण पाहिलं. पण याच्यामध्ये जो अनेकांना असं वाटतं की जे अनुभवी मंत्री जे 2014 ते 2019 काळामध्ये होते त्याच्यामध्ये राम शिंदेने अनेक खाती सांभाळलेली आहेत आणि अनेक अनुभव त्यांना आहे, पक्ष संघटनेत काम केलेलं आहे, तर त्यांचा समावेश या नवीन विस्तारात होईल असं तुम्हाला अनेकांना असं वाटतं, तर तुमचा काय अंदाज आहे? मला असं वाटतं की माझा जो 2019 पराभव झाला हो तो एक योगायोग होता. अनावधानाने झालेला हा पराभव होता. आजही सर्वसामान्य लोकांना कर्जत जामखेडमधल्या जनतेला विचारलं तर कोणतीही चूक आणि कोणतंही काम केलं नाही अशी भावना नसताना देखील माझा पराजय झाला. आणि मग एकूणच जनतेच्या मनातील भावना, पक्ष नेतृत्व आणि संघटना यांनी घेतलेला निर्णय, पुन्हा एकदा मी विधान परिषदेमध्ये आलेलो आहे, त्यामुळं निश्चितच सरकार आल्याच्या नंतर लोकांना वाटणं हे साहजिकच आहे. परंतु गेल्या गतकालखंडामध्ये 5 वर्षात केलेला काम, मी एकमेव राज्यमंत्री असा होतो की कॅबिनेट मंत्री झालो, मी सोडून इतर कोणीही राज्यमंत्र्याचा कॅबिनेट मंत्री झाला नाही. आणि त्यामध्ये गृहराज्यमंत्री म्हणून विशेष उल्लेख करावा लागेल, प्रोटोकॉल मंत्री होतो, माननीय देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना फ्लॅगशिप कार्यक्रम ड्रीम प्रोजेक्ट जो जलयुक्त शिवार अभियान होतं तर ते देखील माझ्याकडेच खातं सर्वाधिक काळ होतं. आणि आकसबुद्धीने महाविकास आघाडी सरकारने त्याच्यामध्ये चौकशी लावली, परंतु काही त्याच्यामधून निष्पन्न झालं नाही. आणि म्हणूनसाठी परफॉर्म मी केलं आहे, प्रूव्ह देखील केलं आहे आणि म्हणूनच मला विधान परिषदेत घेतलं आहे. यानंतरची
काय जे होईल ते शेवटी पक्ष नेतृत्व आणि पक्ष संघटनाच आमचं वरिष्ठ. तुम्ही 2019 पराभव हा धक्का असं अनेक जण तुम्ही असं म्हणालात, पण अनेकांना असं वाटत होतं की राम शिंदे मंत्री असल्यामुळे थोडेसे कमी पडले, बेसावध राहिले, त्यामुळे तो पराभव झाला, किंवा रोहित पवारनं थोडंसं हलक्यामध्ये घेतलं, तर त्याचं काय होतं का तसं, की तुमची रणनीती कुठे चुकली का? मला वाटतं मान्य शरद पवार साहेबांचा 50 वर्षांचा राजकीय कारकीर्द पाहता मी राम शिंदेची तुलना त्या घराण्याशी होत असताना निवडणुका समोरासमोर लढल्याच्या नंतर माझा जर परफॉर्म नव्हता, मी जर प्रूव्ह केलं नव्हतं, मी जर जनतेच्या मनात नव्हतं, मी जर वेळ दिला नव्हता, तर मला मतदान हे 2014 कमी पडायला पाहिजे होतं. पण वास्तविक वस्तुस्थिती चित्र तसं झालं नाही. मला 10,000 मताधिक्य 19 वाढलं, पण स्टॅटिस्टिकच्या गणितामध्ये मी हरलो. आणि लढाई तिरंगी होत असताना 2019 दुरंगी लढाई झाली आणि त्याच्यामध्ये माझा पराजय झाला. जर मी काम व्यवस्थितरित्या करू शकलो नाही, लोकांना न्याय देऊ शकलो नाही, तर माझ्या मतामध्ये घट होणं अपेक्षित होतं, परंतु मतामध्ये वाढ होऊन देखील पराजय झाला. आपण 2024 तुम्हाला असं वाटतं की विधान परिषदच बरी का 2024 पुन्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये शेड्यूल ठोकायचाच? तुमची काय स्ट्रॅटेजी असेल की आता विधान परिषद जी एकदम सहज पक्षाच्या कोट्यातून मिळालेलं आहे, की पुन्हा 2024 संघर्षाला तुम्ही तयार आहात विधानसभेच्या? नाही, एकूणच विधान परिषदे गेल्यानंतर मला जे काही विद्यमान सदस्य आहेत त्यांनी सांगितलं की हे मागच्या दाराने आहेत. बरं, आता मागच्या दाराची व्याख्या काय मला हे समजत नाही. विधान परिषद सभागृह हे वरिष्ठांचं सभागृह आहे, त्याचा राजशिष्टाचार देखील सर्वोच्च आहे. म्हणजे आपण जर पाहिलं की विधान परिषदेचा सभापतीचा प्रोटोकॉल हा नेक्स्ट टू गव्हर्नर आणि अबो टू चीफ मिनिस्टर आहे. मग अशा म्हटल्याच्या नंतर मी ते चॅलेंज स्वीकारलं आणि मी तत्काळ सांगितलं की आपण जर मागच्या दाराने म्हणतायच, शेवटी लोकशाहीचा तो भाग आहे, कायद्याने विधान परिषदेच्या सभागृहात गेलेल्या व्यक्तीला देखील आमदारच म्हणतात. मी सांगितलं की आता तुम्हाला जर एवढं वाईट वाटतं आहे तर मी देखील मला 6 वर्षे मिळालेली आमदारकीचा राजीनामा द्यायला तयार आहे, आणि आपल्याला जर वाईट वाटत असेल तर पुन्हा एकदा कर्जत जामखेडच्या जनतेच्या मनात काय रिंगणात उतरून आपण काम करू. ओके, मी राजीनामा द्यायला तयार आहे, पण राजीनामा विधानसभा सदस्यांनी दिल्याशिवाय निवडणूक लागत नाही, म्हणून राजीनामा त्यांनी दिला पाहिजे. आणि मी जनतेला कमिटेड आहे की मी आमदार असताना निवडणूक लढणार नाही, मी सुद्धा राजीनामा देऊनच निवडणूक लढेल, पण ती कधी? आत्ता. ओके, आणि मग असं झालं असताना ही गोष्ट अशी, शेवटी राजकारणामध्ये चॅलेंज काय दिलं आहे, चर्चा काय आहे, आणि एकमेकाला तुम्ही या संभाषणाच्या माध्यमातून काय अल्टिमेटम दिलं आहे हे स्वीकारायचं नाही आणि पळ काढायचा. पण मान्य आदरणीय पवार साहेब हे गेली 15 वर्ष झालं मागच्या दाराने आहेत, ते रोज दैनंदिन राज्य सरकारला केंद्र सरकारला सल्ले देत आहेत. मग त्यांना असं म्हणायचं का? ते ज्येष्ठ आहेत, त्यांना मी तर म्हणणार नाही, पण त्यांच्या बोलण्याचा अर्थ असा देखील होतो की त्यांना देखील ते म्हटले. पण माझं असं मत आहे की ते त्यांचे सख्खे आजोबा असते तर असं म्हटले नसते, ते चुलत आजोबा असल्यामुळं कदाचित आमचे कर्जत जामखेडचे विद्यमान विधानसभा सदस्य असं म्हटले असते. ओके, पण तरी तुम्हाला असं वाटतं 2024 म्हणजे आताच जाऊ द्या, समजा आता अनेकांना असं वाटतं की ठीक आहे आता नाही, मी आता लढायला तयार आहे, 24 तर लढणारच. ओके, मी तसं पक्ष नेतृत्वाशी बोलूनच विधान परिषदेचं सदस्यत्व घेतलेलं आहे. ओके, त्यामुळे पुन्हा मला याच्यात 3 निवडणूक लढण्यात इंटरेस्ट आहे. अच्छा, आज 2019 जेव्हा निवडणूक झाली तेव्हा रोहित पवार तुमच्या घरी आले होते, तुमच्या आईच्या वगैरे आशीर्वाद घेतले, तेव्हा असं वाटलं की एक थोडंसं तुम्ही प्राध्यापक आहात, ते सुशिक्षित आहे, असं वाटलं की कर्जतमधलं एक राजकीय जे वातावरण असेल ते जवळ थोडं संयमाचं शांततेचं असेल, पण नंतर तुमच्या दोघांमधला संघर्ष फार वाढला, तर कशामुळे तो संघर्ष वाढलेला आहे? प्रश्न असा आहे की राजकीय जीवनामध्ये या सामाजिक जीवनामध्ये सार्वजनिक जीवनामध्ये वास्तव चित्राला ॲक्सेप्ट करायचं असतं, अकोमोडेट करायचं असतं आणि परिस्थितीनुरूप आपली चाल करायची असते. ते जिंकले, घरी बोलवलं, सत्कार केला, पण परतचं जे बिहेवियर झालं ते माझ्यासहित जनतेला भावलेलं नाही आहे. अच्छा, एकच निवडणूक झाली सार्वजनिक कर्जत नगरपंचायतीचे, आमचे उभा राहिलेले निवडणुकीत उमेदवार पळून नेले आणि त्यांना फॉर्म काढायला लागले. ओके, हे
लक्षण लोकशाहीचं नाही आहे. ओके. त्यानंतर मी विधान परिषदेत गेलो, समोरासमोर भेट झाली, माझं तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर आज तागायत या क्षणापर्यंत अभिनंदन केलं नाही, कॉंग्रॅच्युलेशन केलं नाही. मी मात्र माझ्या घरी बोलून त्यांचा फेटा बांधून सत्कार केला. हे राज्यात नव्हे, देशात 75 वर्षात घडलेली पहिल्यांदा घटना आहे. पराभव झालेल्या उमेदवारांनी घरी बोलून सत्कार करणं. तुम्ही घरी बोलवलं होतं, ते आलेले नव्हते, ते स्वतःहून ते जवळून चालले होते. मी घरी बोलवलं, त्यांचा सत्कार केला. पण तो सत्कार मी केलाय आणि त्यांचं जे बिहेवियर राहिलं, ही जी काही पद्धत राहिली, 2024 त्यांच्या घरी जाऊन वाजत गाजत जाऊन त्यांचा मी केलेला सत्कार माघारी घेणार. ओके. आणि जिंकणार. आणि जिंकणार. ओके. तर त्यांनी चॅलेंज दिलेलं आहे. पण मला असं वाटतं शिंदे साहेब की कर्जत जामखेडपेक्षा तुमची जी सुरुवात आहे ती सुद्धा अनेकांना राजकीय दृष्ट्या एक थोडीशी वेगळी दिशा प्रेरणा देणारी आहे. तुम्ही क्लॉक आवर बेसिसवरती प्राध्यापक होता, ते एक तुम्ही कॅबिनेट मंत्रीपर्यंतचा प्रवास केलेला आहे. ज्या भीमराव धोंडे यांच्या कॉलेजमध्ये तुम्ही प्राध्यापक होता, ते राजकारण, ही उडी कशी काय तुम्ही मारली, हे थोडक्यामध्ये जर सांगितलं तर ते अनेकांना दिशादर्शक ठरू शकेल. छोटीशी दृष्टी, एक क्लॉक आवर बेसिसवर नव्हतो मी. हा, मी रेग्युलरच होतो. रेग्युलरच होतो. नॉन ग्रँटेड होतो. बरं. बिगर पगाराचा. तेवढ्या पगार मिळतो. सिनियर लेक्चर होतो. बिगर पगाराचं म्हणलं तरी सांग. कोणत्या विषयाचे? कोणत्या विषयाचे? बॉटनी, वनस्पती शास्त्र. वनस्पती शास्त्र. सायकोलॉजी. बरं. त्याचा मी प्राध्यापक होतो. आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री अण्णासाहेब डांगे यांच्या संपर्कात आलो, नंतर मुंडेसाहेबांच्या संपर्कात आलो, प्रमोदजी महाजन यांच्या संपर्कात आलो आणि चोंडी विकास प्रकल्पासाठी मी त्या नोकरीचा राजीनामा देऊन सार्वजनिक राजकीय जीवनामध्ये पदार्पण केलं. सरपंच ते कॅबिनेट मंत्री अशा पद्धतीची ही वाटचाल. ज्या भीमराव धोंडेच्या कॉलेजमध्ये तुम्ही प्राध्यापक होता, बिनपगारी प्राध्यापक होता, त्यांची तुमची भेट झाल्यावर ते काय म्हणतात तुम्हाला, काय काय? मी राज्यमंत्र्याचा ज्यावेळेस कॅबिनेट मंत्री झालो त्यावेळेस भीमराव धोंडे साहेबांचा माझ्या माहितीनुसार 4 की 5 वेळा टर्म झालेला आहे. मी दुसऱ्या टर्ममध्ये आमदार झालो तर साहजिकच मी पहिल्या दुसऱ्या बेंचवर बसत होतो आणि भीमराव धोंडे साहेब हे चौथ्या बेंचवर बसत होते. तर एक दिवशी असं सहज ते इतर पक्षातून भारतीय जनता पार्टीमध्ये आले. बरोबर. तर मला म्हणले, रामभाऊ, हे कसं असतं ते तरी सांगा, हे मंत्री व्हायचं कसं करावं लागेल? म्हणलं, साहेब, हे जरा सिक्रेट आहे, हे सांगून तुम्हाला लक्षात घ्यावं लागेल भारतीय जनता पार्टी. बरं. कारण मी त्यांच्या संस्थेत काम करणारा एक कर्मचारी आणि माझा एवढा जोरात आलेख आणि साहजिकच ते संस्था अध्यक्ष होते. मी संस्थेत असताना बिगर पगारी कहिना पण व्हाईस प्रिन्सिपल होतो. बरं. म्हणजे माझ्या डिसिप्लिन त्यांना आवडलेली मी होतो, त्यामुळे माझ्यावर विश्वास होता. त्यांना म्हणलं असं करावं लागेल तसं करावं लागेल, थोड्या काही गोष्टी क्ल्यू दिले पण ते काही. पण तुम्ही जो बिन पगारी होता ते पगार वगैरे रखडलेला मागितला का तुम्ही त्यांना? हो, मोर्चा घेऊन गेलो होतो घरी. किती पगार रखडलाय? पण पगार वाढ दिली नाही. रखडला किती पगार त्यांच्या घरी? रखडला नाही माझा. नाही रखडला, पण वाढ मागितली होती. सगळ्यांना बरोबर घेऊन गेलो होतो. नेतृत्वाचा गुण पहिल्यापासूनच माझ्याकडे असल्यामुळे माझे कलीज अजून आता 2-3 वर्ष रिटायर व्हायला आलेत काही. बरं. तर ते सांगतील तुम्हाला. मोर्चा घेऊन घरी गेलो होतो आम्ही त्यांच्या, पण त्यांनी पगारात त्यावेळेस वाढ दिली नाही. ओके. पण आता तुम्ही बघता का कधी चेष्टेने कधी म्हणता का धोंडे साहेब? मी त्यांचा आदर करतो. बरं. ते शेवटी माझे सर्वोच्च होते आणि त्या शिक्षण संस्थेत मी काम केलेलं आहे. 4 वर्ष केलं लेक्चरशिप, म्हणून त्यामुळं त्यांचा मी आदर करतो. ते जे विद्यार्थी भेटतात, म्हणजे तुमचे जे बॉटनी तुम्ही ज्यांना शिकवलेलं असेल, ते तुमच्या शिकवण्याच्या काही आठवणी सांगत असतील. म्हणजे तुम्ही बॉटनी का निवडला तेव्हा? म्हणजे जेव्हा तुम्ही अनेक जण ग्रामीण भागातले विद्यार्थी अनेकदा एम पी एस सीची तयारी करतात तेव्हा ॲग्रिकल्चरला जातात, इतिहास, मराठी वाङ्मय वगैरे असे विषय येतात, बॉटनीकडे तुमचा ओढा कसा होता? माझ्या अंगात पहिल्यापासून नेतृत्वाचा गुण होता आणि घरात आणि नातेवाईकात कोणी मार्गदर्शन करत नव्हतं आणि कोणी केलं तर ते मला आवडत नव्हतं. बरं. माझी दिशा नव्हती, मला काय करायचं हेही माहीत नव्हतं, त्यामुळे मी असंच मार्गक्रमण करत माझी शिक्षणाची पूर्ण केलं. बॉटनी निवडून तुम्ही कशामुळे निवडला? बॉटनी हा विषय कशामुळे निवडला? बॉटनी हा विषय यासाठी निवडला की सायन्स फॅकल्टीला होतो आणि मला स्पोर्ट्सची आवड होती. बरं. आणि त्यामुळे स्पोर्ट्सची आवड होती, तिकडेही काही वेळ द्यावा लागेल आणि त्यामुळे सोप्यात सोपा सब्जेक्ट आपला निवडू म्हटलं. सोपा विषय वाटत होता. सोपा इतर समजा फिजिक्स असेल, मॅथमॅटिक्स असेल, केमिस्ट्री असेल, अनालिटिकल केमिस्ट्री असेल, ऑर्गॅनिक केमिस्ट्री असेल, असे जे काही विषय किंवा झुलॉजीतले किंवा बायोटेक्नॉलॉजीमध्ये विषय असतील त्याच्यात मी असं केलं आणि एम एस सी झालो, डिस्टिंक्शनमध्ये पास झालो. बरं. नगरमध्येच?
नगरमध्ये जैन कॉलेज देवपूर धुळे धुळ्यामध्ये. अच्छा, तुमचा हा प्रवास पाहिला, पण या प्रवासामध्ये अनेकदा जे नाव येतं तुमच्या, गोपीनाथ मुंडे साहेबांचं नाव येतं, गडकरी साहेबांचं नाव येतं, नंतर तुम्ही पंकजा मुंडेंसोबतही काही काळ होता. आता पण गेली 3-4 वर्ष आम्ही पाहतो आहे तुम्ही भगवानगडावरच्या मेळाव्याला काही जाताना दिसत नाहीत, तर ते काय कारण की पंकजा ताई एवढा मोठा मेळावा घेतात पण तुम्ही तिकडे काही फिरकत नाहीत, तर त्याचं काय कारण सांगाल तुम्ही? कारण असं काही नाही आहे, मी भगवानगडाच्या पण मेळाव्यावर जात होतो, सावरगावला पण गेलो. सावरगावला ज्यावेळेस मेळावा झाला त्यावेळेस मी मंत्री म्हणून तिथे हजर होतो. त्यामुळे आमचे संबंध हे अतिशय स्नेहाचे, ऋणानुबंध अतिशय चांगले आहेत. त्यामुळं एकदा आई हजेरी होते, एकदा वडिलांच्या दुःखामध्ये होतो, त्यामुळं जाणं न जाणं असा काही विषय नाही. त्यामुळं तिथे मी जातोच आणि तिथे दर्शन घेतोच. अच्छा, तुम्ही जाता पण पंकजाताईंच्या मेळाव्या सावरगावच्या जात नाही, ही वस्तुस्थिती आहे. होतो ना, पण आता या यंदा यावर्षी नव्हतं, यावर्षी तुम्ही गेला नव्हता. अच्छा, म्हणजे कशामुळे जात नाही? तेव्हा काय फडणवीस रागावतील किंवा? नाही नाही, असं प्रश्न फडणवीस साहेब तर कोणाला रागवतच नाही. बरं, अनेक आमदार तिथे हजर असतात. बरं, त्यामुळे रागवायचा किंवा गट्टाताटाचा प्रश्न नाही आहे. प्रश्न कामानुरूप, आणि शेवटी मी माझी झालो होतो, तेव्हा आता माझी आमदार जाऊन तिथं जाऊन करणार काय? अच्छा, त्यामुळे तुम्ही जाणार तिथं टाळलं आणि मी मुंबईला होतो त्या दिवशी. ओके, त्या दिवशी मुंबईला होता. शिंदे साहेब, आणखीन एक लोकांच्या मनामध्ये प्रश्न येतो की गोपीचंद पडळकर हे कर्ज जामखेडमध्ये सारखे वारंवार येत आहेत, 2024 तेच उमेदवार असतील की काय, अशी एक चर्चा असते, तर काय पडळकरांचं तुमच्याकडे येणं का वाढलं असेल, तुम्हाला काय वाटतं? पडळकर हे अतिशय तरुण धडपडे करणारा कार्यकर्ता आहे आणि माझा कार्यकर्ता आहे काही काळ. तुमचे कार्यकर्ते आहेत? येस. कधी काळचे? किती सालचे? साधारणपणे आमदार होण्याच्या अगोदर माझाच कार्यकर्ता. ते म्हणतात मी जानकरांचा कार्यकर्ता आहे, जानकराच्या नंतर माझा. ओके, शेवटी कोणी कोणाचा कार्यकर्ता असतो, त्यामुळे त्याच्यामध्ये काय नाही. शेवटी त्यांनी त्याच्या कर्तृत्वाला प्रूव्ह केलं तर विधान परिषदेत आला, त्यामुळं किती फेऱ्या आल्या आणि गेल्या काय, तरी शेवटी ज्याचं त्याचं कार्यक्षेत्र ठरलेलं असतं आणि पक्षामध्ये कोणाला कुठे प्रोजेक्ट करायचं हे पक्ष नेतृत्व त्या त्या परिस्थितीमध्ये कोण काय करेल हे सगळे आडाके आखलेले असतात, त्यामुळे कुणी कुठं गेलं आणि कुणी कुठं आले नाही असा फरक पडत नाही. बरं, पण पडळकर ज्या पद्धतीने आक्रमक बोलतात, एकदम मीडियामध्ये लाईमलाईटमध्ये असतात, तुमचा तो स्वभाव नाही का? म्हणजे कसं, प्रत्येकाची राजकारण करण्याची आणि प्रोजेक्ट होण्याची एक स्टाईल असते. बरं, प्रत्येकाची वेगवेगळी असते. तुम्ही कोणाची स्टाईल फॉलो करा साधारणपणे? म्हणजे असं वाटतं की नाही जरा थोडंसं पडळकरांसारखं आक्रमक नको, पण असं थोडाफार तरी, म्हणजे कोणी कोणाला एकदम फॉलो नाही करत किंवा एकदम आदर्श नाही असू शकत आपलं, पण तुम्ही कोणाला फॉलो करता? मी गोपीनाथजी मुंडे, प्रमोदजी महाजन, विलासराव देशमुख आणि आर आर पाटील. अच्छा, यांची स्टाईल साधारणपणे फॉलो करा. आणि त्याच्यानंतर राज ठाकरे. ओके, काय राज ठाकरेंचं काय तुम्ही तुम्हाला? राज ठाकरे स्पष्टोक्ती बोलतात. बरं, घेतलेला निर्णय तडीच नेतात, पण कधी कधी होतं गडबड त्यांच्याकडून, पण जे मला आवडतात तेवढेच घेतो मी, जे आवडत नाही ते सोडून सोडून दिलं. अच्छा, आणि तुम्ही तुमचा जो उल्लेख करता तो अहिल्याबाई होळकरांचे वंशज म्हणून उल्लेख करतात, काही त्याच्यावर आक्षेप पण घेतात, तर त्याबद्दल जर सांगितलं तर बरं होईल. नाही, ही साधारणतः 300 वर्षाची घटना आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या वडिलांचं नाव मानकोजी शिंदे, आईच्या आईचं नाव लक्ष्मीबाई शिंदे. 300 वर्षापूर्वीची घटना, तेव्हा कधीतरी एखादं कुटुंब असतं. आज ताग आहेत तिथे जे शिंदे आहेत, अजून बाहेरगावी पण गेलेले आहेत शिंदे. एक तर अहिल्यादेवीचा वंशज, आपण राजमाता जिजाऊंचा वंशज, हा छत्रपती घराण्यांचा जाधवांचा वंशज होत नाही, तो भोसल्यांचा होतो. तो भोसल्यांचाच होतो, जे की उदयनराजे भोसले आहेत की अजून कोणी भोसले आहेत. तसं अहिल्यादेवी होळकर आहेत, आम्ही शिंदे आहोत. अहिल्यादेवी होळकरांचा जन्म आमच्या घराण्यात झाला आहे आणि आमची मुलगी होळकर घराण्याच्यात दिली, त्यामुळं आम्ही होळकरांचे वंशज होऊ शकत नाही. आम्ही शिंदेंचे वंशज आहे. जिथे अहिल्यादेवींचा जन्म झाला त्या घराण्यात आमचा जन्म झाला. अच्छा, आणि तसे आम्ही त्या घराण्याचे आहोत, त्या शिंदे घराण्याचे वंशज म्हणलं तर आमचं नाव होळकर पाहिजे. होळकर पाहिजे, बरोबर असं आहे ना. अच्छा, त्यामुळं 300 वर्ष झाली या घटनेला. अहिल्यादेवींचा जन्म 1725 आहे. अच्छा, आता 2 वर्षांनी त्यांची 300 वर्ष साजरे होईल, त्यामुळं दरम्यान 300 वर्षाच्या कार्यकाळामध्ये कोणीच शिंदे घराण्याचा माणूस स्वतःला प्रूव्ह करू शकला नाही किंवा या स्टेजवर आला नाही. मला लेवलला गेला नाही, गेला नाही. त्याच्यामुळं एखादा माणूस ज्यावेळेस हायलाईट होतो, स्वतःला प्रूव्ह करतो आणि काय जे असेल ते त्याचं कर्तृत्व सिद्ध होतं, त्यावेळेस साहजिकच इतर लोक टीका टिप्पणी करून त्याला डिमॉरलाइज करायचा प्रयत्न करतात.
परंतु त्यांचे हे लक्षात नाही, मी शिंदे घराण्याचा आहे, माझं आडनाव शिंदे आहे. अच्छा, होळकर घराण्याचा वंशज नाहीच आहे मी, आणि असूच शकत नाही. आहिल्या देवींच्या माहेरच्या माहेरची तुम्ही माणसं आहात. हा बरोबर, असं त्याचा. पण आता मी ज्या पद्धतीने पुढे गेलो त्या पद्धतीने आता इतर माणसं टीका टिप्पणी शेवटी केलीच पाहिजे त्यांनी, पण त्यांच्यासाठी मला वाटतं हे उत्तर आता पुरेसं आहे. ओके, पण या तुमच्या सगळ्या याच्यामध्ये सगळ्या वाटचालीमध्ये सुमित्रा महाजन आणि तुमचाही चांगला ऋणानुबंध आहे, तर तो कसा आहे त्याबद्दल जरा सांगाल का? सुमित्रा महाजनच्या अगोदर विजयराजे शिंदे, विजयराजे शिंदे म्हणजे माधवराव शिंदेंच्या आई ज्योतिरादित्य शिंदेंच्या आजी. तर त्यांनी अहिल्यादेवी होळकरांना फॉलो केलं, सुमित्रा महाजननी देखील अहिल्यादेवीला फॉलो केलं, आज देखील ते त्याच पद्धतीने वागतात. आणि मी साहजिकच अहिल्यादेवी होळकरांच्या माहेरच्या घराण्यातला असल्यामुळं मला त्यांच्याविषयी अट्रॅक्शन होतं आणि माझं इंटरॅक्शन पण त्या होतं. मी साधा फोन केला नुसता तर त्यांनी फोनवर माझं निमंत्रण स्वीकारलं आणि चोंडीला लोकसभा अध्यक्ष असताना त्या आल्या, जयंतीला आल्या. तेव्हापासून तुमचं ते अगोदर पण होतं, त्या पण नंतर पण होतं. 2019 जेव्हा तुमचा पराभव झाला, म्हणजे भाजपच्या अनेक उमेदवारांचा नगर जिल्ह्यामधल्या अनेकांचा पराभव झाला, त्या सगळे जी आमदार मंडळी होती, अगदी काय मुरकुटे असतील, इतर करडेले असतील, तुम्ही असाल, तेव्हा फडणवीसांना भेटायला गेलं होतं, अशी तेव्हा चर्चा होती. आणि नगर जिल्ह्यामध्ये एका मातबर घराबद्दल किंवा जे आत्ता भाजपमध्ये जे मातबर घरानं मानलं जातं, जे काँग्रेसमध्ये तुमच्याकडे आलं, त्यांच्याबद्दल तुम्ही तक्रार केली होती, ही वस्तुस्थिती आहे का? वस्तुस्थिती नाही, हे खरंच आहे. विखे तक्रार केलीच होती, विखे पाटलांच्या विरोधात तक्रार केली होती. आडपडदा काही करायचं कारण नाही. बरं, त्यांच्याबद्दल तक्रार केली होती मी आणि माझ्यासहित सर्व. बरं, म्हणजे निवडून आलेल्या पण आणि पडलेले पण उमेदवार. काय तक्रार? काय तुमचं काय म्हणणं? तक्रार काय होतं तुमचं? तक्रार अशी होती की हे नसताना आम्ही पाच होतो, हे विखे आल्याचे आम्ही तीन झालो, त्यातले पहिले पाच पैकी चार पडले, एकच निवडून आला मोनिकाताई राजळे. आणि पिचड तर कधीच हारले नव्हते त्या मतदारसंघात, ते हारले. त्यामुळे साहजिकच सगळ्यांनी अनालिसिस केलं हे काय झालं नेमकं, सगळ्यांचं त्यावरती एकमत झालं. मी माझी पालकमंत्री असल्यामुळे मॉनिटर झालो, साहजिकच नेतृत्व तुमच्याकडे होतच होतच, मग मी मॉनिटर झालो, सगळ्यांच्या दुःखाला वाट मोकळी करून दिली आणि नेतृत्वाच्या हे कानावर घातलं. बरं, त्यांनी मान्य केलं, त्याच्यावर एक सदस्यीय समिती नेमली, अजून अहवाल येणं बाकी आहे. पण तुम्ही तक्रार केली आणि पालकमंत्री तर ते झालेले आहेत. शेवटी आता प्रश्न असा आहे की मी गेली 30 वर्षापासून पक्षाचा आहे, पक्षात अनेक घडामोडी झालेल्या आहेत. मी भारतीय जनता पार्टीचा 30 वर्षापासूनचा कार्यकर्ता असला, मी उपजत, राजकीय उपजत मी भारतीय जनता पार्टीचा आहे. आता माझ्या तुलनेत इतर जर पाहिले तर सगळे इम्पोर्टेड आहेत, म्हणजे आज जे नेते आहेत ते कोणापासून, म्हणजे सगळे जे आहेत ते सगळे इम्पोर्टेड आहेत. त्यामुळे माझी भूमिका पक्ष हिताची आहे. ओके, त्यामुळे पक्ष नेतृत्वाने घेतलेला निर्णय, तर तो जो निर्णय आहे ते यथायोग्य, हा योग्य असून तो समजून घेण्याची भूमिका मी पार्टी बेस केडर बेस कार्यकर्ता असल्यामुळे माझी भूमिका आहे. पण त्याला पण कधी कधी मर्यादा येतील, फक्त मर्यादा आणि बांध तुटू नयेत याची माझी नेतृत्वाने घेतलेली आहे ऑलरेडी. अच्छा, पण इम्पॉर्टंट नेत्यांचा जो कधी त्रास होतो की ना, असं वाटतं की आपण इतकी वर्षी खस्सा खातो हे करतो. कसं आहे, मी पक्षातला कार्यकर्ता असल्यामुळं सुजय विखे ज्यावेळेस उमेदवार लोकसभेचे होते त्यावेळेस राधाकृष्ण विखे पाटील हे काँग्रेसचे विरोधी पक्ष नेते महाराष्ट्राचे होते, त्यांनी पक्षप्रवेश केलेला नव्हता. बरोबर, आणि त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी सगळी माझ्या खांद्यावर होती आणि ती मी यशस्वीरित्या पार पाडली आणि निवडून आले. देशात नरेंद्र मोदी आपल्या देशाचे पंतप्रधान पुन्हा एकदा दुसऱ्यांदा झाले, त्यामुळे मी माझं काम प्रामाणिक केलंय. इतरांनी काय करायचं हा ज्याचा त्याचा विषय. पण ते सुजय विखे जेव्हा त्यांच्या विजयासाठी तुम्ही जेव्हा झटता, ते सुजय विखे मात्र नगरच्या उड्डाणपुलावरती संग्राम जगताप यांना घेऊन सोबत फोटो सेशन करतात, तेव्हा तुम्हाला काय असं वाटतं की नाही काहीतरी वेगळंच गणित चाललेलं आहे? नाही, मला असं वाटलं की संग्राम जगताप पण या शहराचे आमदार आहेत, पण त्याही पलीकडे जाऊन संग्राम जगताप हे त्यांचे विरोधी उमेदवार होते लोकसभेचे. हो, 2019 बरोबर. हो, त्यावेळेस पक्षातल्या लोकांना जर घेऊन ते त्या पुलावर गेले असते आणि त्यांनाही बरोबर ठेवलं असतं तर योग्य झालं असतं. दोघं बरोबर फिरल्याने 2024 निवडणूक हे काही बिनविरोध होणार नाही. बरोबर, खरी गोष्ट आहे. पण प्रश्न असा आहे की शेवटी आपले सपोर्टर कोण आहेत याची पण
पण हे जेव्हा जाणीव ठेवली पाहिजे, हे हे जेव्हा एवढंच मला वाटतं. हे तुम्ही जसं इतर वेळेस स्पष्टपणे बोलता तर हे स्पष्टपणे त्यांना सांगितलंय का? कॅमेरा समोर स्पष्टपणे बोलतोय ना, अजून काय पाहिजे? चालतं. आणि लेट्सअपच्या माध्यमातून सुजय विखेंना सांगितलेलं आहे की भाजपच्या कार्यकर्त्यांसोबत फिरत जा. शिंदेसाहेब, तुम्ही प्राध्यापक होता, बिनपगारी प्राध्यापक होता, पण तुमच्या घराची फार मोठी चर्चा आहे की तुम्ही तुमचं जे कर्जतमधलं घर आहे ते फार आलिशान आणि फार मोठ्या जागेमध्ये आहे. तर प्राध्यापकाचं घर एवढं इतकं मोठं असल्याचं आणि राजकारणातलं म्हणजे नगरमधलं जे आत्ता राजकारण आहे त्यांच्यापेक्षा म्हणजे तुमचं घर फार मोठं आहे, तर त्याबद्दल नक्की सांगा कसं काय साध्य झालं तुम्हाला. प्रश्न असा आहे की आमचं घर गावामध्ये देखील आहे, अहिल्यादेवी होळकर यांच्या मंदिरासमोर घर आहे, तिथून आम्ही शेतात राहतो, तिथे देखील घर आहे. पण मी आमदार झाल्याच्या नंतर सभापती मिसेस झाल्याच्या नंतर सभापती मी निवासमध्ये राहिलो, त्याच्यानंतर आम्ही 500 square feet राहिलो 5 वर्ष आमदार असताना, 500 square feet ओके तेवढ्यात राहिलो. त्याच्यानंतर 3.5 वर्ष मंत्री झालो 14 नंतर आणि 8.5 वर्षानंतर घर बांधलं. आणि जी घराची चर्चा आहे म्हणतात, माझ्यावर दोष द्यायला कोणाला काही शिल्लक नाही. सगळं मिळून घराचं बांधकाम 3750 square feet आहे, खाली एक मजला आणि वर एक मजला. आणि या सार्वजनिक जीवनामध्ये घर बांधणं आता ह्याच्यापेक्षा दुसरं काय. माझं अफिडेविट तर सगळ्यात पब्लिक डोमेनमध्ये सुद्धा आहे 2009 ते सुद्धा अफिडेविट चेक करा. सगळ्यात गरीब मंत्री होतो मी आणि 2014 पण बघा तशीच परिस्थिती आहे, काही फरक पडला नाही. आणि 2019 पण बघा. पण जे टीका करतात ते काही रोजगार हमीच्या कामावर जाऊन एवढे मोठे झाले नाही, 2-2, 4-4 हजार कोटीचं ट्रान्झॅक्शन करून. प्रश्न असा आहे की लोकांना काहीच बोलता नाही आलं तर ह्याच्यावर बोलायचं. पण काय नक्की घराची काय विचारच आहे तेवढं सांगा, म्हणजे विशेष काय घराची विशेष काय. स्विमिंग टँक म्हणलाय काय तिथे, काय स्विमिंग टँक तर अजिबात नाहीये तिथं, काहीच नाहीये. अच्छा, घोड्यांचा काय मोठा तबेला? काहीच नाही, घोडा नाही, स्विमिंग टँक नाही. आणि आत्ताचा दीपावलीचा फराळ झाला, प्रत्येक वेळेस दीपावलीचा फराळ झाला, सगळे लोक तिथे येऊन जेवतात, त्यामुळे सगळ्यांनीच बघितलं, सगळ्यासाठी ओपन आहे. अच्छा, पण राम शिंदेकडे बघितलं की थोडा हेवा वाटतो माणसाला, त्याच्यामुळे काही ना काही लोकांना. आणखीन एक आहे की बाबा कर्जतमध्ये तुमचे जे अतिशय उजवे डावे असे हात होते ते सगळे रोहित पवारांनी आपल्या राष्ट्रवादीकडे वळून घेतले, तर राम शिंदेकडे म्हणजे आता कार्यकर्ते शिल्लक राहिलेले नाही, जे आहे ते सगळे रोहित पवारांकडे आहेत, तर कसं काय तुम्ही याच्याकडे पाहता? माझा तुम्हाला प्रश्न आहे, आता त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्ही विचारा, जे की मला सोडून गेले त्यांच्या. ओके, म्हणजे नामदेव राऊत असतील कोणी, तुमच्या जे मनात या लिस्ट आली त्यांना एक एक फोन करून विचारा. बरं, त्यांच्या मनात राम शिंदेचं काही नुकसान झालं नाही. राम शिंदे स्वतःला प्रूव्ह करणारा माणूस आहे, दुसऱ्याला दाबत मोठा झालेला माणूस नाही आहे, स्वतःच्या कर्तृत्वावर मोठा झालेला आहे. त्यामुळं जेव्हा केव्हा राज्यातल्या कोणत्याही पदाची चर्चा येते तेव्हा तेव्हा राम शिंदेची चर्चा होते. ही माझ्यासाठी खूप मोठी अचीवमेंट आहे, हे माझ्यासाठी खूप मोठा विषय आहे. आणि त्यामुळं कोण काय केलं याच्यापेक्षा मी काय करतो ह्याला याच्यात माझं त्याच्याकडे लक्ष असतं. जे गेलेलं आहे ते काय परत तुम्हाला रिटर्निंग कॉल करतायत? नाही, प्रश्न असा आहे की कोणाचा काय कॉल आता हे काही मीडियासमोर डिस्क्लोज करायचा सब्जेक्ट नाही आहे. बरं, पण जे सांगतायत आमच्याकडे कार्यकर्तेच राहिले नाही तर त्यांना म्हणा आता जरा फिरून बघा काय राहिलंय ते. अच्छा, हो, तुम्ही पण दणका त्याच्या तयारीत आहात. प्रश्न असा आहे की या राजकीय जीवनामध्ये शेवटी तुम्ही लोकांच्या समोर आणि त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी काय भावना आहेत ह्या मतदानातून प्रकट होत असतात. भूलभुलया, फसवा फसवी, नको ते आश्वासन, त्यामुळं अशा ज्या गोष्टी येतात त्यावेळेस त्या दुसऱ्यांना काय करायचं. अच्छा, माणूस देवाच्या दर्शनाला जातो, नवस करतो आणि त्याला सांगतो देवा मला पाव, मी तुला असं असं नारळ फोडेन, तोरण बांधेल, काय करेल. पण ती जर मनोकामना पूर्ण झाली नाही आपल्या मनातली तर परत त्या देवाला जाताना सुद्धा माणूस 4 वेळा विचार करतो की आता दुसऱ्या देवाकडे गेलं पाहिजे. अच्छा, असा प्रकार 2019 घडला. ओके, एवढ्या मोठ्या प्रमाणात कॉर्पोरेट मॅनेजमेंट, प्रोफेशनल मसल पॉवर आणि मनी पॉवर ह्या 5 गोष्टीचा विजय झाला आहे 2019 आणि ह्या 5ही गोष्टी आज मतदारसंघात टोटल फेल आहेत. पण ते तर म्हणतात मी विकासाची गंगा आणली कर्जत गावामध्ये. 24 पाहूया ना, 24 पाहणार तुम्ही 100%. ओके, तर आणखीन एक जो तुमच्याबद्दल बोललं जातं की तुम्ही आता पूर्णपणे
म्हणजे पंकजाताईंना त्या अर्थानं तुम्ही हे करताय, थोडंसं दुर्लक्ष करताय किंवा त्यांच्या त्यांचा आपला फार संपर्क नाही असं एक दाखवून द्यायचा प्रयत्न करताय. खरं वस्तुस्थिती आहे की तुम्ही जे जलसंधारण मंत्री झाल्यानंतर त्या खात्याचा चार्ज घेण्यासाठी तुम्ही पंकजाताईंची वाट पाहत होता, त्या पंकजाताईंकडे तुम्ही आता दुर्लक्ष करताय. हे असं भासवण्याचा प्रकार आहे आणि आपण जसे प्रश्न विचारले अशाच पद्धतीनं सातत्यानं ही चर्चा घडून आणतात आणि विनाकारण पंकजताईलाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभा करण्याचा मीडियाचा आणि सोशल मीडियाचा सातत्याने प्रयत्न राहतो आहे. त्यांच्या जाग्या अगदी व्यवस्थित आणि ठीक आहेत आणि ते कोणी कोणाच्या आधाराने आणि कोण ते स्वतः एकदम सिद्ध करतात, प्रूव्ह करतात आणि एकदम ॲग्रेसिव्ह लेडी आहे, लीडर आहे आणि त्यामुळंच त्या राष्ट्रीय सचिव झाल्यात. मध्य प्रदेशमध्ये भारतीय जनता पार्टीचं सरकार असलेल्या राज्याच्या सहप्रभारी आहेत, त्यामुळं त्यांचा माझा दुरावा. प्रश्न लोक फक्त तेवढंच विचारतात आणि त्यांनी चांगलं बोललेलं दाखवत नाही, कॉन्ट्रावर्सियल झालं नसेल तरी तोड मोड करून दाखवतात. पण त्यांच्यावर म्हणजे 2019 विनाकारण आता त्यांचा पराजय झाला, माझाही पराजय झाला आणि लोकांच्यावर आता किती आपण असं का करून लोकांच्यावर हे करायचं. त्यापेक्षा त्यांनी सुद्धा जाहीर केलं की 24 लढेल, जिंकेल. मी सुद्धा 19 हरलो, मी बी 24 लढेल आणि जिंकेल. या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न झाले पण आमच्यात द्वंद्व आहे, आमच्यातच काय विरोधाभास चालू आहे, आमच्यातच काय चर्चा होत नाही, असे प्रकार अनेक जणांशी बोलले जातात आणि मग हळूहळू सगळे माणसं त्यांच्यापासून तोडले जातात. हे एक षडयंत्र आहे. अशा पद्धतीची चर्चा होऊ नये. शेवटी प्रत्येक हा नेता असतो आणि त्या माननीय गोपीनाथजी मुंडे साहेबांच्या कन्या आहेत, त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं काम केलंय. लोकांनी त्यांचं पण असंच आहे, काय झालं त्यांच्यावर आरोप करून काही प्रूव्ह झालं का? पण एखादा माणूस छान काम करतोय, चांगला आहे आणि पुढे जायची शक्यता आहे, सगळे मिळून ओढायला लागतात मागे, तसाच प्रकार आहे. पण एका ठराविक लिमिटेड पुढे कोणी काही करू शकत नाही, हा निसर्गाचा नियम आहे. आपण जे 52 होते ज्यांना तिकीट मिळालं ते विधान परिषदेवर गेले, तुमचा पराभव झाला, तुम्ही आमदार झालात, पण पंकजाताईंना मात्र कुठे संधी मिळाली हा त्यांच्यावर अन्याय नाही का तुम्हाला वाटत? नाही, मी त्या निर्णयामध्ये नाही. हो, नाही निर्णयामध्ये तुम्ही नाही बरोबर आहे, पण थोडंसं त्यांना डावललं गेलं. आज जी भावना आहे त्याची, माझं काय मत आहे, आम्ही नेतृत्वात नाही. हो, त्या नेतृत्वात पार्टीने पक्षाने त्या संदर्भामध्ये काही ना काही नक्की विचार केला असेल आणि तो येणाऱ्या कालखंडामध्ये अस्तित्वात येईल. माझ्या अगोदर देखील राज्यातल्या नेतृत्वाने या संदर्भामध्ये बोललेलं आहे, त्यामुळं एखादी गोष्ट नाही झाली की लगेच अन्यायाच्या गर्तेत जाऊन आपल्या फार आभाळ कोसळल्याची भावना निर्माण करणंसुद्धा योग्य नाही. राम शिंदेला कोणाला वाटलं होतं विधान परिषदेवर घेतील? नव्हतं वाटलं. 2022 तुम्हाला असं वाटत होतं की काही पद नाही, मतदारसंघामध्ये शिरका होतंय, तुम्ही आत्न हल्ला होता? अजिबात नाही. माझ्या बोलण्यात, वागण्यात, राहणीमानात इतक्यांचितही काही बदल झाला नाही. मी माझ्या विचारावर ठाम असलेला माणूस आहे. अरे, पवार घराण्यासारख्याला टक्कर दिलीच, 10,000 मतं जास्त घेतली, त्याच्यातच माझा विजय आहे, ते काय सांगतात? अच्छा, त्यामुळं एवढा छोटा माणूस एवढ्या मोठ्या पदापर्यंत पोहोचला ना, त्याला कॉन्फिडन्स लेवल तेवढी हाय लागते आणि ती माझ्याकडे आहे. 12 2024 तुम्ही आता लक्ष घालताय 12 लोकसभा, लक्ष नाही, प्रभारी. मी प्रभारी, तुम्ही प्रभारी आहात काय 2024? सगळ्यात जास्त आनंद मी विधान परिषदेवर गेलो ना त्याचा नाही झाला. सगळ्यात जास्त आनंद मला मी 12 प्रभारी झालो ना ज्या दिवशी, त्या दिवशी झाला. पण मोठं चॅलेंज पण आहे तुमच्या. चॅलेंज नाही, ते ऑलरेडी स्वीकारलेलं आहे मी. बरं, पण त्याचा कर्ज जामखेडमध्ये किंमत देऊन मोजावं लागेल असं असं बोललं जाते. मोजलीच ना ऑलरेडी, आता त्याचं उसनं फेडायचंय फक्त. अच्छा, ती फेडण्याची तयारी आहे तुम्ही पूर्णपणे. 12 गेलोय, आत्ता पवार फॅमिलीचा काउंटडाऊन सुरू आहे. काय सांगता? अनेक घराणे या राज्याने पाहिलेले सर्वोच्च स्थानावर, आता हे घराणं आपण बघितलं असेल ना, आता कोण बालीला आहे, कोण नॉट रिचेबल आहे, कोण पळून गेलंय, कोणी निराशा व्यक्त केली, हे जे चाललंय ना आता, हे लोकांना समजत नाही असं नसतं. अच्छा, त्यामुळं काउंटडाऊन सुरू आहे. तुम्ही वाट पाहताय 2024? वाट पाहायची आवश्यकता नाही. एक सर्वोच्च बिंदूवर गेल्याच्या नंतर, एका चढाने सर्वोच्च बिंदू गेल्याच्या नंतर उतार लागतो. अच्छा, आता 2 2 मुख्यमंत्री 4 उपमुख्यमंत्री 4 सगळं तुमचं कॉन्सन्ट्रेट झालंय. मागं फिरणारी माणसं किती दिवस फिरणार? त्यामुळं चढानंतर उतार असतो. आता ते उताराला स्टार्ट झालंय. स्टार्ट झाली, गाडी उताराला लागलेली आहे 100%. अच्छा, मी आता सगळ्या लोकसभा मतदारसंघाचा प्रवास केला, त्यावेळेस जे फिलिंग्स आणि लोकांचे परसेप्शन जे सुरू आहे
त्याचा परिणाम आहे. पण तुमचे जे मित्र आहेत ते महादेव जानकरांनी आधीच घोषणा केली आहे की मी बारामतीची लोकसभा निवडणूक लढणार आहे. तर बारामतीची लोकसभा निवडणूक लढणार असं महादेव जानकरांनी जाहीर केलेलं आहे, तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? हा भाजपच्या ज्या रणनीतीला ते एक प्रकारे टाचणी लावत आहेत. आज या तारखेला महादेव जानकरांचा राष्ट्रीय समाज पक्ष भारतीय जनता पार्टीचा मित्रपक्ष आहे. त्यांनी इच्छा व्यक्त करणं गैर नाही. आजही ते भारतीय जनता पार्टीच्या कोठ्यातूनच आमदार आहेत. अच्छा. त्यांना भारतीय जनता पार्टीच्या आमदारांनी मतं दिलीत आणि ते विधान परिषद. बर. त्यांच्या मताचा सुद्धा फायदा झाला महाराष्ट्रात असं नाही. त्यांचा एक आमदार आता विधानसभेमध्ये आहे. त्यांनी देखील विधान परिषदेला आमच्याच उमेदवाराला मतदान दिलंय. त्यामुळे त्यांनी इच्छा व्यक्त करणं काय गैर आहे. आपण असं म्हणतात की आता महादेव जानकरांना पार्टीनं भाजपनं दूर लोटायचं ठरवलेलं दिसतंय असं म्हणतात वाटतं, याला काही अर्थ नसतं. पण ते कुठे तुमच्या स्टेजवर येत आहेत, कुठे तुमच्याशी बोलताय, तुम्ही त्यांना कोणत्या? त्यांच्या आमदारांनी विधान परिषदेला आमच्या उमेदवाराला मतदान दिलं याच्यावर समजून घ्यायचं. ते आमच्या बरोबर आहे. ते तुमच्या चिन्हावर निवडून आलेले आहे. ते म्हणतात राष्ट्रपतीचे आम्ही आहोत, ते तुमच्याच चिन्हावरती गुट्टे साहेब आहे. त्यांचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत ते गुट्टे त्या पक्षाचे. अच्छा. पण ते तुमच्या सोबत आहे. पण जानकरांना तुम्ही कोणत्या स्टेजवर बोलवलं? ते कुठं म्हणतायत? अच्छा, ते म्हणत नाहीत. पण आता ते म्हणत नाही, तुम्ही कसं विचारता? अच्छा, असं आहे ना. नाही नाही, महादेव जानकर भाजपच्या व्यासपीठावर किंवा भाजप सोबत दिसत नाही, वस्तुस्थिती आहे. म्हणजे तुम्हाला त्यांना पण आमच्यापासून बाजूला काढायचं? नाही, त्यांनी निर्णय घ्यायचा. आम्ही कुणी बाजूला आमच्याबरोबर ते आज या क्षणापर्यंत आमच्या बरोबर आहेत, पुढे राहतील असा आमचा प्रयत्न. ओके. 2024 जी बारामतीमध्ये जी निवडणूक होईल त्या निवडणुकीमध्ये आत्तापासूनच भाजपचे लोक, तुम्ही जसं म्हणता की पवार फॅमिलीचा काउंटडाऊन, हे वल्गना म्हणा काय त्याला, विश्वास म्हणा, आत्मविश्वास म्हणा. पण बारामतीवरती जेव्हा तुम्ही असं बोलता त्याचवेळेस अजित पवार हे कुठनं तरी पहा भाजपशी संलग्न होतात, हे होतात, तर तेव्हा असं वाटतं. जर तर वितिक्स सोडून द्या काही, मी ज्या दिवशी गेलो ना त्या बारामतीत घोषणा केली, ए फॉर अमेठी, बी फॉर बारामती. आम्ही अमेठी जिंकू शकतो तर बारामती पुढचं बोलत नाही. अच्छा, बरं. पण तुमच्या डोळ्यासमोर उमेदवार कोण आहेत? मी समजा तुमच्या रणनीतीमध्ये आता अनेक चेहरे असतील. उमेदवार जाहीर करायचं किंवा उमेदवाराचे नाव घ्यायचं हे फ्लोर नाही. नाही नाही, पण डोळ्यासमोर कोण असू शकतील? मी प्रभारी, मी एक सुद्धा नाव घेऊ शकत नाही. अच्छा, तुम्ही एकही नाव घ्या. पण तुमच्या मनामध्ये असतील उमेदवार? म्हटलं की माझ्या म्हणण्याला आणि बोलण्याला मी प्रभारी आहे. माझ्या बोलण्याला आणि म्हणण्याला ते नोट करावंच लागेल. ओके. पण तुम्ही तशी रणनीती आखलेली आहे बारामतीसाठी? प्रश्न असा आहे की मी ज्या दिवशी प्रभारी झालो म्हणजे तिथले बारकावे सगळे मला माहिती आहेत. परवाच प्रल्हाद पटेल आधी निर्मला सीतारामन आले होत्या, तिथे आता आणखी मंत्री येणार आहेत. त्याच्यामुळं माझी जबाबदारी तिथे महत्वाची आहे. अच्छा. आणि महत्वाची जबाबदारी महत्वाच्या ठिकाणी बोलणं योग्य राहील. योग्य राहील. ओके. याशिवाय तुम्ही जेव्हा फावल्या वेळामध्ये काय करता? मग साधारणपणे समजा दौऱ्यात असाल, गाडीमध्ये असाल, तर माझं अतिशय परफेक्ट नियोजन असतं. मी स्वतःला अनालिसिस करतो आणि भविष्यात आपल्याला कोणत्या मार्गाने जायचे त्याच्यामध्ये काही उणीव त्रुटी राहू नये आणि तो कार्यक्रम कशा पद्धतीने योग्य रीतीने पुढे जाईल या संदर्भामध्ये प्लॅन अतिशय. हे जो प्लॅन आहे हा 2019 कर्ज जामखेडमधलं कॉर्पोरेट प्लॅनिंग पाहून सुचला की आधीपासून तुमचा असा प्लॅन आहे? मी अगोदरपासून प्लॅन आहे. त्याच्यामुळं माझ्या मतदारसंघात अनेक जण इच्छुक होते, अनेक जण उभा राहिले, पण सक्सेस राम शिंदेच झाला. अच्छा. त्यामुळे तुमचं आधी नियोजनच आहे. पण आता हे जरा खूपच ॲडव्हान्स व्हर्जन आलं आमच्या समोर. बरं. त्याच्यामुळं आमचं व्हर्जन जरा थोडं बॅकडेटेड झालं. अपडेटेड थोडं. आता मी अपडेटेड ऑलरेडी केलंय, म्हणूनच ओपन चॅलेंज दिले. आता सुद्धा तयार आहे मी आता ह्या क्षणाला. शिंदेसाहेब, जेवणामध्ये काय आवडतं, व्हेज नॉन व्हेज? जेवणामध्ये व्हेज नॉन व्हेज दोन्ही चालतं, पण अधिकच नॉनव्हेज. मटन चिकन काय काय पसंत करता? दोन्ही पण असं काही नाही, पण जास्तीचं चिकन. जास्तीचं चिकन खातं. ओके. आणि पण मटनाचं जे आहे, तुम्ही ज्या समाजात आलेला तिथे पहिल्यापासून तिथेही मग तयार आम्ही करतो तर आम्हीच खाणार ना ते. त्या पद्धतीचं आवडतं अजून? हो. अच्छा. मग ते तुम्हाला विधानसभेमध्ये इतर नेते म्हणत असेल जरा शिंदेसाहेबद्वारा तुमच्या घरचा डबा वगैरे येऊ द्या वगैरे, तर असं होत असेल? माझा डबा नाही कोणी मागत, मी लोकांचे डबे मागतो. तुमचा आणि अजित पवारांची फार मैत्री अशी पण चर्चा असते, खरं आहे ते? मैत्री नाही, त्यांना माझं बॉडी लँग्वेज आवडते. ओके. वेळोवेळी भर सभागृहात त्यांनी बोलून दाखवायचे. अच्छा. त्याच्यामुळं बॉडी लँग्वेज काय नक्की? म्हणजे अजित पवार सहसा कोण? माझा जो नीट नाटकेपणा आहे तो त्यांना आवडतो आणि ते ओपन स्तुती करतात. कोण त्यांना जे आवडतं ते ओपन स्तुती करतात, ते माझी करायची. विधान परिषदेत संधी मिळाल्याने कर्जत जामखेड मतदारसंघामध्ये भाजपला आलेली जी मरगळी ती दूर होईल? एक तर आपल्या निदर्शनास आणून देऊ इच्छितो की कर्जत जामखेडमध्ये भारतीय जनता पार्टीला मरगळ आलेलीच नव्हती.
आपण पाहिलं असेल की 3 ग्रामपंचायतच्या निवडणुका लागल्या होत्या. त्यात एक ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षाची होती, दुसरी ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या महिला अध्यक्ष आणि माजी जिल्हा परिषद अध्यक्षाची होती, आणि आणखी एका निवडणूक ग्रामपंचायतीची कर्जतमध्ये झाली मी आमदार होण्यापूर्वी. या तिन्ही ग्रामपंचायतीमध्ये निर्विवादपणे भारतीय जनता पार्टीने एस संपादन केलं याचा अर्थ मरगळ आलेली नव्हती. दबाव आणि दडपशाही वाढली होती, त्यामुळं बाहेर परसेप्शन असं क्रिएट केलं जात होतं की भाजप संपली. पण त्याला हे उत्तर होतं, जर राष्ट्रवादीच्या गावात जिल्हा अध्यक्षाचे जर आम्ही जिंकत असेल तर मरगळ कशी. चोंडीचा जो अहिल्याबाई होळकरांचा जयंतीचा कार्यक्रम असतो तर त्याची सुरुवात माझ्या जानकारांनी केली, त्यानंतर तुम्ही आमदार झाला तो कार्यक्रम तुमच्याकडे आला, म्हणजे सगळी सत्र तुमच्याकडे आली. त्यानंतर रोहित पवार आमदार झाले जामखेडचे, त्यानंतर गेल्या वर्षी तो कार्यक्रम रोहित पवारांनी घेतला आणि तुम्ही शेजारी त्या बंगल्यामध्ये तुमच्या घरासमोर बसलेले होते, परंतु त्या स्टेजवर गेले नाही किंवा त्या कार्यक्रमात गेले नाही. म्हणजे नेमकं चोंडीचा जो जयंतीचा कार्यक्रम आहे त्याचा दुसरा भगवानगड होतो काय काय वाटतं त्याबद्दल. या संदर्भामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती ही महादेव जानकरांनी सुरू केली हे बरोबर, त्यानंतर त्यांनी मुंबईला करायची ठरवली, त्याच्यानंतर जन्मगावात जयंती झाली नाही असं चित्र व्हायला नको म्हणून मी आमदार असताना तिथे सुरू केली. पण आत्ता विद्यमान विधानसभा सदस्य रोहित पवारांनी जी जयंती घेतली, माझ्या जयंतीला कुठेही पक्षाचा फ्लॅग नव्हता. सर्व पक्षाचे आजी माजी आमदार समाजाचे मी त्या व्यासपीठावर बोलवायचो, जिल्ह्यातले सगळ्या पक्षाच्या आमदारांना मी तिथे बोलवायचो. पण यावेळेस त्यांनी राष्ट्रवादीचा मेळावा अशा पद्धतीचं चित्रण केलं, मला तिथे बोलवलं नाही आणि मग आम्ही तिथं प्रतिसभाच देखील घेतली. अशा सिच्युएशनमध्ये त्यांनी अहिल्यादेवीची जयंती करणं हे योग्य नव्हतं आणि ते काळानुरूप त्यांना नक्की कळेल. पण अशा पद्धतीची जयंती जर अहिल्यादेवीची जयंती, मी मगा देखील सांगितलं की अहिल्यादेवींची जयंती जन्मगावात आम्ही शिंदे किंवा आम्ही त्या गावकरी म्हणून ज्यावेळेस करतो त्यावेळेस आप्पासाहेब पवारांची जयंती जर म्हटलं, तुम्ही पवार कुणी येऊच नका आमच्या जयंतीला आणि आम्ही त्यांच्या दारात जाऊन जयंती केली तर कसं वाटेल त्यांना, हा कधीतरी त्यांना प्रश्न विचारा. तुम्ही मागे लोकसभेसाठी पण तयारी केली होती, आता पुन्हा पक्षाकडे लोकसभेचे तिकीट मागतात किंवा काय त्या विधानसभेच्या आधी लोकसभा आहे. मी लोकसभेसाठी कधीच तयारी केली नव्हती. 2014 एक प्रसंग होता की त्यावेळेस दिलीप गांधींना तिकीट मिळालं, त्यावेळेस काही जणांचं मत असं होतं की तू लोकसभा लढवली पाहिजे. परंतु मला 19 बऱ्याच जणांनी विचारलं, नेतृत्वाने विचारलं, पण मी इच्छुक कधीच नव्हतो लोकसभेला. तुम्ही पालकमंत्री म्हणून जिल्ह्याचा कार्यभार पाहिला होता आणि तत्कालीन सरकारमध्ये हसन मुश्रीफ होते, तर असं बोललं जात होतं की जिल्ह्याच्या विकासाला कुठेतरी एक बाधा निर्माण होते किंवा जिल्ह्याचा विकास त्या दृष्टीने होत नाही. पालकमंत्री म्हणून तुम्ही हसन मुश्रीफांच्या कामकाजाबाबत काय सांगाल. मी अनेक वेळा पत्रकार परिषद घेऊन सांगितलं की हसन मुश्रीफ साहेब इकडं टुरिझम करायला येतात, पर्यटन करायला येतात, येतात आणि जातात. त्यांना इथल्या विकासाचं, कामाचं, प्रश्नाचं, अडचणीचं, लोकांचं काही देणं घेणं नाही. हे त्यांनी वेळोवेळी स्वतः सिद्ध केलं, नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने देखील त्यांच्या हटाव, हसन मुश्रीफ हटाव अशी भूमिका घेतली. 3 त्याच्यावर चर्चा देखील झाली की त्यांना काढण्यात येईल, आज ऑर्डर येईल, उद्या ऑर्डर येईल. मला वाटतं ह्याच्यापेक्षा त्याचं उत्तर वेगळं सांगण्याची आवश्यकता नाही. पालकमंत्री असताना एक घोषणा केली होती किंवा एक सांगितलं होतं की जिल्ह्याचं विभाजन झालं पाहिजे आणि आपल्या जिल्हा पण आहे तेवढा मोठा, पण जिल्ह्याचं विभाजन होत नाही. आता पण तुमचं सरकार आहे, महसूल खातं पण आपल्या जिल्ह्याकडे आहे, पण काय आता काय वाटतं जिल्ह्याचं विभाजन होईल का. मी लोकांच्या मागणीवर आणि माझ्या भूमिकेवर ठाम आहे. सुदैवाने आता त्यावेळेची विरोधी पक्षनेते आणि आजचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री त्यांनी देखील त्या मागणीला त्यावेळेस पाठिंबा दिला होता. आत्ता जर विखे पाटलांनी ती भूमिका घेतली तर माझं त्याला समर्थनच आहे. आम्ही शेवटी दोघंही एका पक्षाचे आहेत. आता एवढ्या राजकीय धकाधकीमध्ये कधी पिक्चर पाहणं, नाटक पाहणं कधी होतं? एवढ्यात तर नाही. कोणता पिक्चर पाहिला आत्ता? आवड नाही की वेळ होत नाही कसं? वेळच मिळत नाही. पण तरुणपणामध्ये पाहिले असतील पिक्चर, तेव्हाचा हिरो आवडता हिरो कोण होता? शाहरुख? आमिर खान. हिरोईन? सनी देवल. अरे वा, हिरोईन? हिरोईन सांगू शकत नाही. बऱ्याच असाव्यात.
बर, आवडतं लेखक पुस्तक कधी एवढं? तुम्ही प्राध्यापक होता, प्राध्यापक झाले म्हणले आता काय रेफरन्स बुक बघून, एवढे मोठे रेफरन्स बुक पाहून ऐकून वाचून. बर, याच्यामध्ये मराठी लेखक कोणता आवडतो किंवा आवर्जून पुस्तकं वाचता, ऐतिहासिक पुस्तकं वाचता? आता खूप दिवस झाले त्याला पुस्तकही वाचून तसं त्या अर्थानं झाले. आता अभ्यासच एवढा करायला लागतात हे वेगवेगळ्या गोष्टीचा. बरं, कारण ज्यावेळेस एखाद्या मीडिया समोर जायचं असतं किंवा प्रेझेन्स माइंडने आन्सर करायचं असतं त्यावेळेस तुमचा हजरजबाबीपणा मॅटर करतो. बरं, आणि तुमच्या डोक्यात बुद्धीत आणि तुम्ही काय आत्मसात केलंय हेच तुम्हाला काम देतं. ओके, माग 100 PA फलटण उभा केली काय मॅटर करत नाही. तुमचा PR कदाचित हाय लेवलवर जाईल, पण ज्यावेळेस असा थेट सामना होईल ना त्यावेळेस तुमच्या बुद्धीची लखतर उडल्याशिवाय राहत नाही. असं अनेक जणांनी हे कुठे शिकता तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेज? मग कसं तुम्ही मिळवता की पेपर वाचता, रोज नेत्यांची भाषण? हो, ते तर आता सोशल मीडिया आहे, अपडेट असतो त्याच्यामध्ये. बरं, आणि शेवटी प्रश्न असा आहे की आपण त्याच्यामध्ये काय करायचं, काय भूमिका घ्यायची हे महत्त्वाचं मॅटर करतं. ओके, कोणत्या राजकीय नेत्यांची भाषणं आवडतात? तुम्ही काहींचा उल्लेख केला तरी त्या ते यांचा भाषण आवर्जून ऐकतो किंवा थोडंसं त्यातील मुद्दे पडतात त्याचं त्याच्याबद्दल काही सांगू शकाल? मुद्दे म्हटलं तर प्रमोद महाजनांची मुद्दे एकदम जोरात. बरं, स्टाईल बोललं तर मुंडे साहेब. बरं, त्या भाषणात कंटेंट काय हे महत्त्वाचं नाही, पण सभा हलती बोलती चालती एकदम समोरासमोर थेट डायलॉग. ओके, लोकांना ते आवडायचं. त्या भाषणात काय म्हटलं काय बोलले कोणाला सांगता येत नव्हतं. ओके, पण मुंडे साहेबाला ऐकायला बघायला लोक कुठून ना कुठे यायचे. ओके, प्रमोद महाजनांची कंटेंट खूप छान असतं. आत्ताच्या याच्यामध्ये नेत्यांमध्ये फडणवीस साहेब. ओके, आणि जे हिंदी वगैरे जे नेते बोलतात म्हणजे अमित शहा असतील, राजनाथ सिंग, त्याच्यापैकी म्हणजे काय सांगाल? आत्ताच्या ह्याच्यात प्राईम मिनिस्टरचं सार्वभौम चौफेअर सगळ्या विषयावरती अतिशय छान असं असतं. आपण अनेक पंतप्रधान बघितले परंतु आपल्या देशाला सर्वोच्च स्थानावर जगात हा रिस्पेक्ट वाढायचं मला वाटतं हे पहिलीच वेळ म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कारण आपण आत्ता काल G20 झाली त्याच्यामध्ये देखील आपण सगळ्या प्राईम मिनिस्टरमध्ये ज्यावेळेस फिरत होते आपले प्राईम मिनिस्टर त्यावेळेस त्यांची बॉडी लँग्वेज बघा, इतरांची बॉडी लँग्वेज कशी बघा. बरोबर, तुमचे जावई म्हणजे IAS आहे तर तुम्ही IAS जावई कसं काय निवडले? म्हणे नाही IAS आहेतच आहेत IAS नाही IAS जावई का निवडला? म्हणजे काय राजकीय नेता वगैरे का नाही निवडला की लव्ह मॅरेज होतं कसं होतं काय? अरेंज मॅरेज आहे. बरं, मुलगी पण माझी MBBS आहे. आणि का निवडलं याच्या म्हणण्यापेक्षा माझी जी वर्किंग स्टाईल आहे मी पण जरा पाहत होतो कोणत्याही राजकीय पुढाऱ्याचा जावई IAS आहे हे खूप खूप कमी पाहायला मिळतं. विजय शिवतारांचे जावई IPS आहेत. IPS आहेत, शिवदीप लांडे. हा म्हणजे मी कमी पाहायला मिळतं म्हणून त्याच्यापैकी मी एक आहे. आणि म्हणून IAS आणि लीडर, ब्युरोक्रॅट आणि लीडर ह्यांचं साप मुंगसाचं नातं असतं, त्यामुळे दोघाला एकमेकाच्या भूमिका पटत नसतात. पण माझं मी जे करतो बोलतो आचरणात आणतो विचार करतो ते मनात एक जिभेत एक असं कधी नाही, त्यामुळे हे सूत्र जमलं. जावाईचा सरंज एकदम जमतं व्यवस्थित. हो, अच्छा, जावाई आता बिहारमध्ये जिथे असेंब्ली भरते जिथे सेक्रेटरीट आहेत त्याची SDM आहेत. अच्छा, पहिली पोस्टिंग आहे आता. बरं, त्याच्यानंतर ही SDM नंतर आता ते IAS म्हणून प्रोबेशनरी आहे. ओके, आता म्हणजे कुठे कलेक्टर वगैरे म्हणून कुठे? पाटणा. पाटण्यामध्ये? बिहार केडर. बिहार केडर. पण तुम्हाला जावई आहेत असं तुमच्या वयाकडे पाहून वाटत नाही, तर तुम्ही काय रहस्य तुमचं? तेच तर रहस्य. काय काय बघ, कर्ज जामखेडच्या मातीमध्ये काय काय आहे की पत्रिका द्यायला गेल्यावर असंच म्हणायचं? हो, तुमच्या अहो तुमच्या मुलीचं लग्न? अजित दादा म्हणले. काय म्हणाले? कोणाचं लग्न? बरं, हा मी म्हणलं मुलीच आहे दादा. ते बी आता बातमी खूप मोठी झाली. हो, मुलीचं लग्न आहे. तुम्ही मुलगा IAS आहे? म्हणलं हो दादा. तुम्ही मुलगी पण MBBS आहे? म्हणलं हो दादा. तुमचीच आहे ना? म्हणलं हो. मग मी त्यांना पुढचं सांगितलं, धनगरच आहे आणि अरेंज मॅरेज आहे. त्यांना पण असं काहीतरी वाटत होतं नाही, पण त्यांना प्रथमदर्शी वाटलंच नाही की माझी मुलगी एवढी मोठी असू शकेल. हा नाही, तुम्ही तेवढे मोठे वाटत नाही त्यामुळे. तर ते रहस्य मात्र सांगायचं राहिलं, काय तुम्ही करता नक्की? ते रहस्य सांगायचं झालं तर प्रकार असा आहे की माझं वय दिसत नाही, त्याचा फटका पण बसतोय. अरे, फटका कसं काय? फटका बसतोय. आता माझं नाव प्रदेशाध्यक्षाला चालू होतं. बरं,
तर मला नेतृत्वाने एकाने सांगितलं की तुला खूप मोठी संधी आहे पुढे जाऊन. मी म्हणलं कारण गेली 14 पासून 22 पर्यंत माझं प्रदेशाध्यक्षाला नाव सुरू आहे, अनेक नाव सुरू आहे, त्याच्यात माझं एक सुरू आहे. कधी कधी एकटं पण नाव येतं. आत्ता पण तशी स्थिती होती आणि बावनकुळे साहेब हे सिनियर आहेत आता, तुला कधी संधी मिळू शकते. मी तत्काळ त्यांच्यासमोर गुगलवर सर्च केलं बावनकुळे साहेबाचं वय आणि माझं वय. माझ्या खऱ्या वयात आणि बावनकुळे साहेबांच्या वयात माझ्यापेक्षा ते 12 दिवसांनी ज्युनियर आहेत. अरे तरी. आणि माझ्या शाळेतली जी जन्मतारीख आहे त्यानुसार ते 2 वर्ष मला ज्युनियर आहेत. अच्छा. त्यामुळे मग फटका पण बसलाच ना. म्हणजे ही जर क्रायटेरिया लावली असेल प्रदेश अध्यक्ष पदाला. म्हणजे तुमच्या ह्या तारुण्यपणाचं तुम्ही रहस्य मात्र अजून तुम्ही सांगत नाही, तुम्ही बाकीचे सगळे फिरून सांगा. रहस्य असं आहे की बुवा नाही नक्की काय करताय. माझं वजन आमदार झाल्याबरोबर 105 किलोच्या आसपास गेलं होतं आणि ते वजन वाढतंय हे काही योग्य नव्हतं. त्यामुळं मी एक टीप वाचली आणि त्याच्यामध्ये गरम पाणी पिणे हे आत्मसात केली. गेली 10 वर्ष, या 23 डिसेंबरला 10 वर्ष होईल की मी कंटिन्यू गरम पाणी पितो, 1 ते 1.5 लिटर दररोज. बरं. आणि 10 वर्षात फक्त 5 दिवस असे की मी त्या दिवशी पाणी पिलो नाही, एवढी कंटिन्युटी आहे. अच्छा. कुठे दौऱ्या असेल तरी गरम पाणी. मी शेवटी बॉटनी वनस्पतीशास्त्राचा प्राध्यापक होतो. हे जर झाड आहे शेजारी याला पाणी नाही घातलं तर उद्या सुकेल की नाही. तसंच आहे आपल्या शरीराचं. आपल्या शरीराला पाणी कमी पडलं की ते श्रिंक होणार. त्याच्यामुळं माझे पाणी पिण्याची कॅपॅसिटी किंवा पाणी मी जास्त पितो त्यामुळं स्किन माझी व्यवस्थित आहे. तुम्हाला अनेक नेते विधानसभा विचारतात, लॉबीमध्ये विचारत असेल तुम्हाला काय. तुम्ही काल शंभूराजांच्या वाढदिवसात विचारलं. बरं, काय विचारलं त्यांनी. आता आमचे मित्र सगळेच जमा झाले होते, त्यामुळे तुझं काय एव्हरग्रीनच आहे म्हणलं त्याचाच प्रॉब्लेम आहे. तर राम शिंदे साहेब, आपण या ठिकाणी आलात, मनमोकळ्या पद्धतीने गप्पा मारल्यात आणि आपली अशीच भेट वारंवार होत राहू आणि तेव्हाही तुमचा वय विचारण्याचा आम्हाला मोह हो अशा शुभेच्छांसह थांबतो. थँक्यू.